अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते। तसेच या भाजीला सतत मागणी असते। पालकातील पोषण तत्वे लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे। पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। तसेच प्रोटीन्स आणि कॅल्शियम लागवडीसाठी लोह फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात। पालकाचा उपयोग भाजी आमटी सूप भजी इत्यादीमध्ये करतात। पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे। पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते। थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो, तर तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोऱ्यावर येते आणि दर्जा खाला होतो। पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते। खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते। ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते। पालक ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या पालकाच्या भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आलेले सुधारित जाती आहेत। महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते। खरीप हंगामातील लागवड जून जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते। भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10-15 दिवसाच्या अंतराने हप्त्याने बियाची पेरणी करावी। पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मुखदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे। जमीन भारी असल्यास वापसा आल्यानंतर पेरणी करावे। बी होळीत पेरताना 2 होळीतील 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवावे। फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानाचा आकार लहान राहतो आणि पिकाचा दर्जा खालावतो। लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम दर किलो बियाण्याला या प्रमाणात प्रक्रिया करावी, त्यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो। पालकाच्या 1 हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते। पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानावर पिकाचे उत्पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो। तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे। पालकाच्या पिकाला जमिनीच्या मुखदुरानुसार हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालस द्यावे। शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे। संपूर्ण स्फुरद आणि पालस 1/3 नत्र पेरणीच्या वेळी द्यावे। उरलेले नत्र 2 समान भागात विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी द्यावे। ज्या जातीमध्ये 2 पेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे। पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5% युरिया फवारावा। बियाच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे किंवा वापसा आल्यानंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाची उगवण चांगली होते। त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे। हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे। काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे, त्यामुळे पाणी टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो। पालकावर मावा, पाणी, कुरदडणारी आटी आणि भुंगिळे यांचा उपद्रव आढळतो। या किडेच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच 8-10 दिवसाच्या अंतराने 15 मिली इंडोसल्फान 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। काढणीच्या 8-10 दिवस आधीच फवारणी करू नये। पालकावर मर रोग, पानावरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो। मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपाची मर होण्यास सुरुवात होते। या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी। हवेतील आर्द्रता वाढल्यास पानावर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात। या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची उदाहरणात बायोटॉक्स किंवा कॉपर एक्सक्लोराईड 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी। केवडा आणि तांबेरा या रोगाचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगाला आळा बसतो। पेरणीनंतर सुमारे 1 महिन्याने पालक कापणीला तयार होते। पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15-30 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर पानाच्या देठाचा जमिनीपासून 5-7 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खोडून अथवा कापून घ्यावा आणि पानाच्या जोड्या बांधाव्यात। त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने जातीनुसार 3-4 किंवा त्यापेक्षा जास्त कोडे करावेत। कापणी करतानाच खराब रोपे वेगळी काढून जुड्या बांधावेत। काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा।
जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यामध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवावेत. टोपलीच्या खाली आणि वर कडुलिंबाचा पाला ठेवल्यास पालक लागवडीसाठी वखर खराब होत नाही. वाहतुकीस जुड्यावर अधूनमधून थंड पाणी शिंपडल्यामुळे पानाचा तजेलदारपणा टिकून राहतो, मात्र पाणी जास्त झाल्यास सड्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून जुड्यावर जास्त प्रमाणात पाणी मारू नये. पालकाचे उत्पादन, पिकाच्या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्य काळजी यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी 10 ते 15 टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन 1.5 टनापर्यंत मिळू शकते.